एक नाही आता दोन मास्क घाला। मुंबई डबल मास्क बंधनकारक। कापडा बरोबर घाला सर्जिकल मास्क। कोरोनानं तुम्हाला गाठू नये असं वाटत असेल तर त्याच्यापासून वाचण्यासाठी आता एक नव्हे तर दोन मास्क वापरा। तुम्ही कॉटनचा मास्क वापरत असाल तर त्याच्या आत सर्जिकल मास्क वापरा असं महापालिकेनं सांगितलंय। एक असा खाली मास्क आणि एक आपला असा वर मास्क, असे दोन मास्क मुळे येणारं जे कोरोनाचं होणारा प्रादुर्भाव हा कमी करण्यासाठी किंवा होणार नाही ह्याची काळजी घेण्यासाठी केंद्राच्या गाईडलाईनप्रमाणे राज्याच्या आपण याला प्रतिसाद दिला पाहिजे। सुती कापडाच्या मास्कमधून कोरोना रोखला जात नाही असा काही डॉक्टरांचा दावा आहे। सर्जिकल किंवा N95 मास्क कोरोना रोखण्यात प्रभावी आहे। N95 मास्क मुळे कोरोनापासून 95% संरक्षण मिळतं असा दावा महापालिकेनं केलाय। 2 ते 3 लेअर्सचा मास्क वापरावा। डबल मास्किंग का हम लोग बोलने का कारण ये होता है कि जो आप 3-ply मास्क या 2-ply मास्क लगाते हैं वो थोड़ा सा कई बार लूज होता है और आपके मास्क के और माउथ के बीच में थोड़ा सा गैप आता है। अगर वो गैप रहेगा तो अगर आपको स्नीजिंग होती है, कफिंग होती है, नाक से नीचे आ जाता है तो वो इन्फेक्शन किसी और को होने के बहुत ही हाई चांसेस होते हैं। डबल मास्क घालण्याबाबत मुंबईकरांच्या मात्र संमिश्र प्रतिक्रिया आहे। प्रशासन, महानगरपालिका किंवा मुख्यमंत्र्यांचं आवाहन केलं असेल जनतेला डबल मास्क घाला तर हे आपल्या सुरक्षेकरता आहे। तर ह्याच्यामध्ये कोणीही काही असं राजकारण वगैरे आणू नये। जे काय आहे त्यात आपल्या जीवाशी खेळ आहे कोरोना म्हणजे। ॲक्च्युली एकच मास्क घालायला पाहिजे, दोन जास्त गरमी होती माणसाला, त्यानंतर हवा भेटत नाही, श्वास घ्याला, त्याच्यानंतर माणूस श्वास गुदमरतो आतमध्ये, त्यामुळे त्रास होतो शरीराला, त्यासारखं होतं, श्वास कोंडला जातो आमचा, ते जमणार नाही, मला नाही वाटत हे जमणार नाही। गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत मास्क न घालणाऱ्यांकडून मुंबईमध्ये 54 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय। कोरोनाची दुसरी लाट येऊनही अनेकांना मास्क बद्दल गांभीर्य नसल्याचं दिसतंय। जीव वाचवायचे असतील तर कोरोनाला रोखायलाच हवं आणि त्यासाठी दोन मास्क घालणं गरजेचं असेल तर ते घालायलाच हवेत। ऋचा वझे, Zee24 तास, मुंबई। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे माझ्या आईला। सुरवंटन कधी फुलपाखरू व्हायची स्वप्न बघायची नसतात। ओहो, त्याचाच होतो। पावन कधी बर्गर व्हायची स्वप्न बघायची नसतात। त्याचाच होतो। अंड्यान कधी ऑमलेट व्हायची स्वप्न बघायची नसतात। एक काय ते ठरव ना, काय हे काय व्हायचं आम्ही ते सांग ना आम्हाला। भंडाऱ्याची उधळण म्हणजे